केजीएन मॅथ आणि रिजनिंग अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, वर्ग समीकरण क्वाड्रॅटिक इक्वेशन. फारच जास्त डिमांडमुळे मी हा चॅप्टर शिकवत आहोत. लक्षात ठेवा, या वर्ग समीकरणाचे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सहा प्रकार आहेत. सहा प्रकारे याच्यावर प्रश्न विचारता येतो आणि विद्यार्थ्याला याची काहीच माहिती नाही. एमपीएससी 1, मेगा भरती 2, रेल्वेचा डी ग्रुप 3, यामध्ये तर हमखास येणारा प्रश्न आहे. तर या क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरणाचा मी पहिला टाइप शिकवत आहे. तुमची जर मेसेज आले कसं सहाचा साही शिकवा तर मी रोज एक टाईप सांगतो. लक्ष द्या का बा, पहिले तर तुम्हाला काय माहित आहे बा, बेसिक हे महत्वाचं आहे. तर बा मी एक एक गोष्ट क्लिअर करत जातो का बा. पहिला नियम आहे का, वर्ग मुळात एक्स गुणिले वर्ग मुळात एक्स, तर याचं उत्तर एक्स असते हे माहित पाहिजे. याचा अर्थ काय होतो बा, का बा वर्ग मुळात 3 गुणिला वर्ग मुळात 3, तर डायरेक्ट उत्तर 3 लिहा. असं काउन होते बा, तर ह्या 3 आतमध्ये जाते, 3 गुणिला 3 म्हणजे वर्ग मुळात 9, 9 चं वर्गमूळ 3. तर एवढा पसारा नाही करायचा, नियम लक्षात ठेवा का बा. ज्या जर दोन संख्या सारख्या असल्या आणि त्यांच्या मधात गुणाकाराचं चिन्ह असलं तर त्याचं डायरेक्ट उत्तर 11 लिहा. म्हणजे जे काही असेल त्याचं उत्तर लिहायचं. पहिला बेसिक क्लिअर केला. दुसरा बेसिक सांगून राहिलो बा, का जोपर्यंत तुम्हाला हे गोष्ट माहित नाही तोपर्यंत जुळत नाही. तर बा पहिलं गणित शिकवत आहो बा, किती शिकता इथं पाहिजे तर छेद सारखा म्हणजे अंशाची बेरीज, जेवढं डायरेक्ट होईल तेवढं डायरेक्ट करा. मग किती होते रे बा, 21 आणि 11 म्हणजे 32. मग हे झाले 32, लक्षात ठेवा. 21 आणि 11 झाले 32 का केले, तर छेद सारखे असले तर अंशाची बेरीज होते बरोबर 7 वर्गमुळात एक्स. ह्या वर्गमुळात एक्स ने इकडं हाकललं तर वर्गमुळात एक्स गुणिले वर्गमुळात एक्स, तर किती होते रे बा, एक्स होते. हा इकडं गेला तर 32 बरोबर 7 एक्स, ह्या इकडं गेला तर वर्गमुळात एक्स गुणिले वर्गमुळात एक्स बरोबर एक्स. ह्या याच्या खाली येईल म्हणजे 32/7. बोला, एवढं जर समजलं असेल तर बरं होते. मग आता काय बात, इथं भागाकार करायचा म्हणजे बा हा 7 इकडे आला तर एक्स, म्हणजे 32/7 न भागलं तर 7 चौक 28 उरले किती 4, म्हणजे एक्स बरोबर 4.4/7. जेवढं तोंडी होईल तेवढं तोंडी, आणि हे तेव्हा शक्य आहे तुमची भन्नाट प्रॅक्टिस असेल. दुसरा नियम सांगतो का बा, जेव्हा जेव्हा बा इथं चलाचा वर्ग आहे म्हणजे वायचा वर्ग आहे, तो एक्स राहील वाय राहील, इथं जर काही असलं तर बा याचा आणि शेवटल्याचा गुणाकार करा लागतो. जसं म्या लिहिलं बा, 2y² -11y+12=0, तर 12 × 2=24 याचे अवयव पाळायचे. एवढी फास्ट पाहिजे प्रोसेस, 8 + 24 = 8 × 3=11. तर नियम लक्षात ठेवा का, नियम काय सांगते पहा का बा, पहिल्याचा आणि शेवटल्याचा गुणाकार करा, त्याचे असे अवयव पाळा की त्याची बेरीज किंवा वजाबाकी मधले पद येईल. तर चिन्ह गिन्ह काही नाही, पाहायचं इथं लिहायचं 8 × 24, मधल्याचं चिन्ह मोठ्याने द्याचं आणि मग बोलायचं, मधल्याचं चिन्ह मोठ्याने द्यायचं मग बोलायचं. -8 × -3 म्हणजे -11, हे नाही लिहायचं, हे दोन्ही लिहायचे 8व्या 9व्या वर्गात आहे. मात्र ज्याने डायरेक्ट करता येते त्याच्याशिवाय काहीच नाही, हे नाही लिहायचं, हे दोन्ही लिहायचं, माग वाय व्हेरिएबल चल लिहायचा या जशान तसा. आता काय बा, 2y इथून कॉमन निघते म्हणजे बा y-4 इथून 3 काढले तर y-4=0. तुम्हाला येते असं समजून शिकवत हव, नाही समजलं तर मेसेज करा, तर मग एकदम खालून शिकवतो. ह्यानं ह्या सारखा तर बा, ह्यानं ह्या सारखा
तर ह्या कॉमनिंगला दोन वाय मायनस तीन बरोबर शून्य हे इथं पाल पल्लाळ नाही लिहायचं. टेक्निक लक्षात द्या, मायनस असला नाही तर वायचा सहगुण काही नसला तर डायरेक्ट वाय बरोबर चार. हा इथं मायनस असला तर प्लस घ्यायचा, प्लस असला तर मायनस घ्यायचा. आता इथं मायनस आहे तर बा ह्या आहे ना इथं वाय एकटा होता, इथं डायरेक्ट कसं तर ह्या मायनस आहे तर प्लस लिहायचा आणि वायचा जो सहगुण कसं याच्या छेदात लिहायचा. झालं. आता लक्षात घ्या काय सांगत इथं, तर एक्सची एकच किंमत निघली ठीक आहे. चार पूर्णांक चार छेद सात म्हणजे चार अधिक काहीतरी हाय, म्हणजे चार पेक्षाही मोठी किंमत आहे. इथं वायची किंमत चार आहे आणि दुसऱ्या वायची किंमत दीड आहे, म्हणजे बा या एक्सची किंमत या वायच्या किमतीपेक्षा मोठी आहे, म्हणजे उत्तर झालं एक्स ग्रेटर दॅन वाय. जिथं असल त्याने काळ करायचं, म्हणजे पहिल्या ऑप्शनने एकले काळ करायचं ठीक आहे. हे एक लहानस गणित आहे, काय कठीण गणित येतात, सहा टाईप आहे याचे. तर बा हे मी पहिला टाईप शिकवत आहो, पहिले गणित समजलं का सांगा. मी आता याच्यातले कठीण गणित घेणार ठीक आहे. दुसरं गणित पहा मग, असे दोन समीकरण दिलेले असतात, दुसरं गणित सांगून राहिलो. हे मी पहिले समीकरण सोडवत आहो, कसं सोडवायचं तर एकशे त्रेचाळीस एक्स अधिक त्रेचाळीस एक्स मायनस सहासष्ट बरोबर झिरो. मी सांगला बा नियम का, बा पहिल्याचा आणि शेवटल्याचा गुणाकार करायचा. तर बा एकशे त्रेचाळीस गुणिला मायनस सहासष्ट, चुकूनही मोठे अंक तयार करू नका. एकशे त्रेचाळीस तर तेरा दहा एकशे तीस आणि तेरा, म्हणजे एकशे त्रेचाळीस म्हणजे अर्थ झाला का अकरा गुणिले तेरा घ्यावा गुणिले सहासष्ट. कोणालाही समजते अकरा सक सहासष्ट. बोला आता एवढं जर झालं असल तर या अकरा गुणिले अकरा म्हणजे झाले एकशे एकवीस आणि तेर सक अठ्याहत्तर. एकशे एकवीस मधून अठ्याहत्तर गेले म्हणजे त्रेचाळीस राहील, म्हणजे बा डोक्यात कसं ठेवायचं तर मधल्याचं चिन्ह प्लस तो मोठ्याने द्यायचं आहे ना. एकशे एकवीस आपल्याला पाहिजे त्रेचाळीस, तर एकशे एकवीस मायनस अठ्याहत्तर म्हणजे त्रेचाळीस. हे नाही लिहायचं, हे दोन्ही लिहायचे, जो चल असेल त्याच्या माग लावायचा. म्हणजे एकशे त्रेचाळीस एक्स वर्ग अधिक एकशे एकवीस एक्स मायनस अठ्याहत्तर एक्स मायनस सहासष्ट बरोबर झिरो. सुई झक तुमची अवयव पडते. इथून अकरा कॉमन काढले तर अकरा एक्स म्हणजे तेरा एक्स प्लस अकरा मायनस, इथून आपल्याला सहा बाहेर निघते. तेर सक अठ्याहत्तर म्हणजे सहा बाहेर निघले तर तेरा एक्स प्लस. मायनस कॉमन काढला तर मागचा मायनस असला तर प्लस होते, म्हणजे बा सहा काढले तर अकरा सक सहासष्ट. एवढी भन्नाट स्पीड पाहिजे. ह्यानं यासारखा तो कॉमन निघला तर तेरा एक्स प्लस अकरा आणि अकरा एक्स मायनस सहा बरोबर शून्य. आता हे ज्याची प्रॅक्टिस नाही त्याच्यासाठी आहे, आहे ना. मी तर असतो तो काय केलं असतं, तर तुम्हाला तर मी डिटेल सांगून राहिलो, पण मी जर असतो तर काय केलं असतं बघा. एवढं झाल्यानंतर माझ्या डोक्यात आलं असतं का ह्यानं यासारखा हा कॉमन निघला म्हणजे अकरा एक्स मायनस सहा बरोबर शून्य, म्हणजे तेरा एक्स प्लस अकरा बरोबर शून्य, म्हणजे तेरा एक्स बरोबर मायनस अकरा, तर एक्स बरोबर मायनस अकरा भागीला तेरा डायरेक्ट लिहिलं असतं. अकरा एक्स मायनस सहा बरोबर शून्य, अकरा एक्स बरोबर सहा, तर एक्स बरोबर सहा भागीले अकरा. पण ज्याला बघ तोंडी करता येते त्याचं लवकर आपली प्रॅक्टिसच नाही आहे. आपण नुसतं वर्ग समीकरण पाहिलं तर घाबरूनच जातो. ह्यानं यासारखा अकरा एक्स मायनस सात जेवढं होईल तेवढं तोंडी करा. मी आत्ताच सांगलं इथं प्लस असला ना हे आता याच्या बरोबर शून्य, याच्या बरोबर नवव्या वर्गाची परीक्षा थोडी देत आहो. डायरेक्ट काढायचा, इथं प्लस आहे तर डायरेक्ट का करायचं, एक्स बरोबर प्लस असलं तर मायनस लिहायचं. एक्सने जर सहगुणक असेल तर तो याच्या छेदात लिहा. इथं पाय मायनस आहे तर डायरेक्ट एक्स बरोबर मायनस असला तर प्लस लिहायचा, एक्सचा सहगुणक छेदात लिहा. हे झालं तुझं पहिलं समीकरण सुटलं. आता आपल्याला दुसरं समीकरण सोडवायचं आहे,
33 वाय स्क्वेअर मायनस 40 वाय प्लस 12 बरोबर 0। पहिल्याचा आणि शेवटल्याचा गुणाकार कधी नका करू, मोठी संख्या होईल तर अवयव पळणार नाही, फक्त गुणाकार लिहा। 33 गुणिले 12, 33 कसे मांडता येते रे, तर 11 3 33, ठीक आहे। 12 कसे मांडता येते बा, तर 4 3 12। चलो बोलो, म्हणजे बा एवढं जर झालं तर साईन दोन्ही 12 पण मांड, काही मांडा फरक नाही पडत। आता आपल्याला कसं पाहिजे, 11 2 22 हे झाले 22 आणि साईन त्रिक 18, 22 न 18 म्हणजे 40 झाला असेल। मायनस हा एक मोठ्याले मायनस, मनाचं मायनस 22 आणि मायनस 18 म्हणजे मायनस 40, हे मधलं नाही लिहायचं, हे दोन्ही लिहायचे, माग वाय लिहायचा। 33 वाय वर्ग मायनस 22 वाय मायनस 18 वाय प्लस 12 बरोबर 0। 11 इथून कॉमन निघते म्हणजे 11 वाय काढले, 11 3 33 मायनस 11 2 22, इथून 6 कॉमन निघते, साईन त्रिक 18 मायनस आहे ना साईन 2 12। असं यानं या सारखा थो बाहेर काढायचा, 11 वाय मायनस 6 बरोबर 0, याच्या बरोबर 0 याच्या बरोबर 0 लिहायचं नाही, मायनस असलं वाय लिहायचा, मायनस असला तर प्लस वायचा किंवा एक्सचा जो सहगुणक असेल तो छेदात लिहायचा। 11 वाय मायनस 7 डायरेक्ट वाय व मायनस आहे तर प्लस लिहायचं ना, वायचा सहगुणक 11 इथं लिहायचं। झाला विषय संपला। एक गोष्ट लक्षात ठेवा, तेव्हा तुमच्या डोक्यात आलं पाहिजे का, इथं एक्स ची किंमत आणि इथं वाय ची किंमत कशी आली रे बा, तर सारखी आली, ठीक आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, एक्स ची किंमत हे वाली मायनस आहे तर हे वाली प्लस आहे आणि प्लस वाली मोठी असते, मग प्लस वाली मोठी असते म्हणजे हा झाला लहान आणि ह्या झाला मोठा, म्हणजे एक्स लहान झाला कोणापेक्षा, या वाय पेक्षा। दुसरी कंडिशन का बा, ह्या दोन्ही किमत्या सारख्या आहे, म्हणजे एक डाव लहान आहे आणि एक डाव सारखा आहे म्हणून इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, हे जिथं असून त्याला काळ करायचं हे त्याचं अर्थ आहे। मी सबस कंडिशन समजवून सांगतो, सांग बाबा समजलं का नाही, समजलं असून तर तिसरं गणित पाय पा, तिसरं गणित सांगून राहिलो, इथं 80 आहे म्हणजे 80 अवयव पाळा काय होईल बा, 10 8 80, इथं 18 आहे, 18 आहे म्हणजे बा 18 कसे मांडता येते, 10 अधिक 8 म्हणजे बा डोक्यात कसं आणायचं बा, काय एक्स प्लस 10 एक्स प्लस 8, म्हणजे उत्तर याचं येईल, प्लस असलं तर मायनस घ्यायचं आणि मायनस असलं तर प्लस, म्हणजे डायरेक्ट कसा काढायचा, तर एक्स बरोबर मायनस 10 एक्स बरोबर मायनस 8। जे जे शक्य आहे ते तोंडी करा, बस हे झालं। आता याचं पाय, याचं कसं, तर याचा आणि याचा गुणाकार, जेव्हा वर्गाचं पदाला काही सहगुणक असलं तर त्याचं आणि शेवटल्याचा गुणाकार, तर 10 गुणिले मायनस 72, तर बस 720 नाही करायचे, 720 केले तर तुमची फजिती होऊन जाईल, म्हणजे अरे फोड कशी करायची, तर 10 ची फोड 5 2 10, या मायनसचा विचार नंतर करा, 9 8 72, 9 गुणिले 5 9 5 45, 8 2 16, 45 मधून 16 गेले तर 29 राहते, झालं। इथं प्लस मधल्याचं चिन्ह प्लस आहे, तर मोठ्याले द्यायचं प्लस आणि लहान्याले द्यायचं मायनस, का अर्थ होते का, 45 मधून 16 गेले म्हणून त्याला मायनस दिलं, हे नाही लिहायचं, याच्या ऐवजी हे दोन्ही लिहायचे, त्याच्या माग चल लिहायचा, म्हणजे 10 वाय वर्ग हे नाही लिहायचं, हे दोन्ही लिहायचे, 45 वाय मायनस 16 वाय मायनस 72 बरोबर 0, असं आहे। इथून 5 वाय कॉमन निघते, 5 वाय 5 2 10 5 9 45, इथून 8 कॉमन निघते 8 2 16 8 9 72,
मायनस कॉमन काढला तो मागचा मायनस असला तो प्लस होते. यान या सारखा थो कॉमन काढायचा. दोन वाय प्लस नऊ, पाच वाय मायनस आठ बरोबर शून्य. याच्या बरोबर शून्य, याच्या बरोबर शून्य असं काही भांगड करायचीच नाही. इथं प्लस आहे, पहिले फक्त वाय लिहायचा. प्लस असला तर मायनस लिहायचा, हे संख्या लिहायची. आणि वायचा जो सहगुणक असेल तो छेदात लिहायचा. इथं मायनस आहे तर वाय बरोबर मायनस आहे तर प्लस, आणि वायचा सहगुणक छेदात असं. नऊ भागिले दोन तर नऊच्या निम्मे होते साडेचार असं. ह्या कसा करायचा, याले दोन न गुणलं तर याले दोन न, म्हणजे आठ दोन्ही सोळा, पाच दोन्ही दहा, सोळा भागिले दहा म्हणजे एक पॉइंट सहा. इथं पाय एक्स ची किंमत मायनस दहा, एक्स ची किंमत मायनस आठ आहे. थोडस लक्ष द्यायचं का बा, वायची किंमत हे प्लस आहे आणि एक्सच्या दोन्ही किमत्या मायनस आहे, म्हणजे याच्यापेक्षा तर ह्या दोन्ही संख्या लहान आहे. एक मुद्दा. दुसरा मायनस चार पॉइंट पाच, इथं आहे मायनस दहा, म्हणजे मायनस दहा ही याच्याही पेक्षा लहान होईल आणि याच्याही पेक्षा ही वाली लहान होईल. म्हणजे एक्सच्या किमत्या या वायच्या किमत्यापेक्षा लहान आहे, म्हणजे एक्स लेस दॅन वाय. ऑप्शन पाच त्याले काळक करायचं, म्हणजे बी ले काळक करायचं आहे. अशा पद्धतीनं हे सोडवल्या जाते. हा पहिला समजला असेल तर ठीक, नसल समजला तर कृपा करून मॅसेज करा का कोण्या लेवलला पाहिजे, तर मग मी पूर्ण याचे कन्सेप्ट सांगतो, कसे अवयव पाळायचे कसे नाही. ठीक आहे, तुम्ही मला मॅसेज करा मात्र, कसं थोडं डिटेल सांगा, कसं पाहिजे, तुमची काय कल्पना आहे मला, तुमची लेवल, तुम्हाला काय माहीत आहे काय माहीत नाही, आपल्याला मला माहीत नाही, पण कसं सोडवल्या जाते ते महत्त्वाचं आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आवर्जून घंटी वाजवा. नमस्कार.